गणेश चतुर्थी दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता शाहूपुरी बापट कॅम्प पापाची तिकटी या ठिकाणच्या वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले वाहनधारकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आलंय पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज वाहतूक मार्गाची पाहणी करून वाहतूक पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या उद्या शुक्रवारी लाडक्या बाप्पांचं भक्तांच्या घरी आगमन होत गणेश मूर्ती घेण्यासाठी कोल्हापूर शहरातील कुंभारवाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन त्या त्या परिसरामधील शाहूपुरी कुंभार गल्लीकडे जाणारे सर्व मार्ग त्याचबरोबर फोर्ड कॉर्नर उमा टॉकीजच्या दिशेनं कुंभार गल्लीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना रिलायन्स मॉल जवळ प्रवेश बंद करण्यात आलाय गवत मंडई ते पार्वती टॉकीज मार्गावरील एका बाजूला शाहूपुरी चौथी आणि पाचवी गल्लीतील मार्गावर एका बाजूला तसंच आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदानावर गणेश मूर्ती नेण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे शाहूपुरीतील नाईक नवरे निवासस्थान कॉर्नर चौकापासून सर्व बाजूंना पन्नास मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग झोन असणार आहे पापाची तिकटी ते बुरुड गल्ली मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे शाहू उद्यान ते कुंभार गल्ली मार्ग गंगावेश चौक पापाची तिकटी ते माळकर चौक या मार्गांवर वाहनं पार्क करता येणार नाहीत बापट कॅम्प इथं गणेश मूर्ती घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी लक्षात घेऊन शिरोली टोलनाका ते बापट कॅम्प मार्गावर शिरोली टोलनाका इथं वाहनांना बंदी असणार आहे या ठिकाणची वाहतूक मार्केट यार्ड जाधववाडी या पर्यायी मार्गाने सुरू राहील वाहनधारकांनी वाहतूक मार्गातील या बदलांची नोंद घेऊन त्याचं पालन करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आलंय